धम्मचक्र प्रवर्तन दिवस को लेकर दीक्षा भूमि पर विविध कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। गत वर्ष भले ही कोरोना के कारण श्रद्धा स्थान बंद रहे हो, लेकिन इस वर्ष श्रद्धालुओं के आने की संभावना को देखते हुए महानगर पालिका की ओर से तैयारियां पूरी की गई है। किसी भी तरह की परेशानी ना हो इसके लिए प्रशासन तैयार है, लेकिन कोरोना नियमों का उल्लंघन ना हो इसके लिए श्रद्धालुओं को विशेष ध्यान रखने तथा अन्य के स्वास्थ्य की चिंता करने की अपील महापौर दयाशंकर तिवारी ने की। महापौर ने महानगर पालिका की ओर से दी जा रही सुविधाओं का जायजा लिया। महानगर पालिका की ओर से यहां नियंत्रण कक्ष स्थापित किया गया, साथ ही दीक्षा भूमि की ओर आ रहे मार्ग पर 6 वैक्सीन सेंटर भी शुरू किए गए। महापौर ने कहा कि दीक्षा भूमि पर सेवा और सुविधाएं मुहैया कराने के लिए महानगर पालिका द्वारा 200 कर्मचारियों को तैनात किया गया है। इसके अलावा पुलिस प्रशासन भी दिन रात कार्यरत है। श्रद्धालुओं को असुविधा ना हो, परिसर में सफाई रहे, किसी तरह की मदद की आवश्यकता हो या स्वास्थ्य की दृष्टि से सेवाएं देने के लिए मनपा कर्मचारियों को तैयार रहने की अपील भी महापौर ने की। उन्होंने कहा कि शहर में आने वाले लोगों की सेवा करने का अवसर आशीर्वाद मानकर किया जाना चाहिए। उल्लेखनीय है कि महानगर पालिका ने 6 वैक्सीन सेंटर शुरू किए गए हैं। जिन श्रद्धालुओं को दूसरे डोज की आवश्यकता होगी उन्हें कोरोना की एंटीजन टेस्ट करने के बाद निगेटिव आने पर उपलब्ध कराया जाएगा। निगेटिव आने के बाद ही उन्हें दीक्षा भूमि में प्रवेश दिया जाएगा। वैक्सीन सेंटर पर लोगों के स्वास्थ्य जाँच की सुविधा भी रखी गई है। आवश्यकता अनुसार उपचार भी किया जाएगा। नागपुर महानगर पालिकेच्या माध्यमातून या दीक्षाभूमी परिसरात संपूर्ण देशभरातून जे बौद्ध धर्मावलंबी इथे दर्शन घ्यायला येतात त्या सगळ्यांच्या सोयीच्या दृष्टीने महानगर पालिकेच्या माध्यमातून संपूर्ण सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। या परिसरात प्रसाधन ग्रहासाठी 500 वर शौचालयाचे बांधकाम महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि पिण्याचे पाण्याची व्यवस्था सुदृढ झाली पाहिजे म्हणून 100 ठिकाणी नळाचे पोस्ट सुद्धा उभारण्यात आलेले आहे। इथे येणारा जो भक्त आहे, आता कोरोनाची साथ असल्यामुळे हे रस्ते बंद झाल्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून तिथे ज्यांना 2 वॅक्सिनेशन दिलेले आहे त्यांना डायरेक्ट एंट्री आहे। त्यांचा 1 डोस झालेला आहे, त्याच्यासाठी महानगरपालिकेने चाचणीची व्यवस्था केलेली आहे आणि त्याची रिपोर्ट जर निगेटिव्ह आली तर त्याला सुद्धा दर्शन करण्याची अनुमती दिली जाणार आहे। पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्तप्रमाणे इथे संपूर्ण व्यवस्था हाताळण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे। आज आम्ही आमच्या कंट्रोल रूमचा उद्घाटन केला। नागरिकांना कोणत्याही बाबतीची कोणतीही जर शिकायत असेल किंवा आवश्यक सहायता असेल तो उपलब्ध करून देण्यासाठी हा आमच्या कंट्रोल रूम आहे। या परिसरात येणारे जे नागरिक आहे, जे भाऊक आहे, त्या सगळ्यांना वॅक्सिनेशनचा अवेअरनेस झाला पाहिजे म्हणून 6 ठिकाणी आम्ही वॅक्सिनेशनची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि आमच्या हेल्प पोस्टच्या माध्यमातून आम्ही औषधीची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। इथे येणाऱ्या भाविकांसाठी कोणताही प्रकारची असुविधा नाही झाली पाहिजे या दृष्टीने पूर्णपणे महानगरपालिका सजग आहे। महानगरपालिकाची आमची जी लक्ष्मीनगर झोनची टीम आहे ती टीम पूर्ण तत्परतेने सेवेशी आजपासून रुजू झालेली आहे आणि जोपर्यंत हा पूर्ण जत्रा संपणार नाही तोपर्यंत संपूर्ण टीम आणि यांना मदत करण्यासाठी अन्य विभागाचे लोक वारंवार शिफ्टमध्ये येऊन आपली सेवा देतील अशी प्रकारची व्यवस्था महानगरपालिकेने केलेली आहे।